सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलंय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्ते यांनी आज रेल्वेने प्रवास केलाय. आंदोलन केल्यास कारवाई करणार अशी संदीप देशपांडे यांना रेल्वेने नोटीस बजावली होती. 8 तास ड्युटी आणि 8 तास प्रवास असं का असा सवाल मनसेने केलाय. त्याचप्रमाणे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली असून बस सुरू मग का नाही असा सवालही त्यांनी केलाय. यातून कोरोना पसरत नसेल तर रेल्वेतून कोरोना पसरणार का असा सवाल सुद्धा मनसेने विचारलाय. तर सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या कर्मचारी वर्गालाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. मनसे कार्यकर्ते यांनी रेल्वे गाडीमधून प्रवास केलेला आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलंय. आज आम्ही अनेक वेळेला राज्य शासनाला रिक्वेस्ट केलेली की चाकरमान्यांचे खूप हात होत आहेत, त्यांचे हात भगवत नाही. 8 तासाची ड्युटी करायला 6-7 तास प्रवास करायला लागत आहे. तर आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर रेल्वे चालू करा, पण शासन तयार नव्हतं. त्यामुळे आम्ही जनतेच्या वतीने कायदेभंगाची हाक दिली होती, सविनय कायदेभंगाची. आणि आज आम्ही ट्रेनमध्ये बसून आज सविनय कायदेभंग करत आहोत. आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत आहेत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे. संदीपजी, सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन आज करण्यात आलं, यावरती तुमची प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की आमचं जे म्हणणं होतं आणि आजही आमची रेल्वे प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की सामान्य लोक अत्यंत त्रासामध्ये आहेत. शेवट ज्यांना फिजिकली उपस्थित राहायचं आहे त्यांना तुम्ही रेल्वे प्रवास करायला परवानगी द्या. जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना वर्क फ्रॉम होम करू द्या. आणि आमचं म्हणणं एवढंच होतं की बस जर चालू केल्यात तुम्ही 100% क्षमतेने एसटी चालू केलेल्या आहेत तर त्यामध्ये कोरोना होत नाही का फक्त रेल्वेने प्रवास करत कोरोना होतो. त्यामुळे सामान्य माणसाला 6-8 तास प्रवासाला लागतायत, त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे. आज त्यांचे पगार पण कमी झालेले आहेत, त्यांच्या बजेटमध्ये या गोष्टी बसत नाही. या सगळ्या गोष्टींचा राज्य शासनाने गांभीर्याने आणि सकारात्मकरित्या विचार करायला पाहिजे अशी आमची आजही विनंती आहे त्यांना. नक्कीच संदीपजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तास सोबत बातचीत केली यासाठी. आपण बघितलं का मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रवास केलेला आहे. संदीप देशपांडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा रेल्वे प्रवास केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर. देवेंद्र, सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी मनसेची खरं तर प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर आज संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा लोकल प्रवास केलेला आहे. आता यावरती कारवाई सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक अपडेट्स. शैलेजी, आपल्याला माहिती आहे की गेल्या 5 ते 7.5 महिन्यापासून लोकल सेवा जी आहे ती पूर्णतः बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक बसस्टॉप असेल किंवा लांबून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होतात. आणि या सगळ्या मागणीला घेऊन लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्यात यावी, सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आणि तशा पद्धतीचं आंदोलन देखील मनसेने केलेलं आहे. आणि अशा आंदोलन करू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. आता आंदोलन देखील केलेलं आहे, त्यामुळे आता रेल्वे पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनावरती आणि आंदोलनकर्त्यावरती कारवाई करणार हे पाहावं लागेल. नक्कीच, धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.